नंदिकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. आज जंक्शन येथे नंदिकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामती यांच्या स्वस्थ कन्या स्वस्थ भारत या अभियानांतर्गत किशोरवयीन मुली आणि माता पालक यांना सद्यस्थितीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सावित्री मातेच्या प्रतिमेचं पूजन सुनंदा पवार, सविता व्होरा, सीमा मोहोळकर, सरपंच अंजना शिंदे, प्राध्यापक चंद्रकांत सोळसे, संस्थेचे अध्यक्ष वसंताबा मोहोळकर यांच्या उपस्थितीत झालं. पवार म्हणाले, आज सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून आमच्या नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज जंक्शन या विद्यालयामध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीने स्वस्थ कन्या स्वस्थ भारत या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुली व माता पालक यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये आदरणीय सौ सुनंदाताई पवार यांनी किशोरवयीन मुलींना मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्या होरा ताई यांनीही माता पालकांसाठी या सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्त सावित्रीबाई फुलेंचा महती व्यक्त केली. एकंदरीतच या सर्व गोष्टींचा फायदा आमच्या विद्यालयातील मुलींना माता पालकांना चांगल्या पद्धतीचा होणार आहे. डेव्हलपमेंट बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत वारंवार वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये राबवला. त्यांचे विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. आमच्या सदाशिव मुळकर शिक्षण संस्थेच्या व नंदिकेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सामाजिक कार्यास हार्दिक अशी शुभेच्छा. आईने आपल्या मुलीबरोबर फक्त आई नाही तर एक मैत्रिणीचंही नातं जपावं. मासिक धर्माबाबत तिच्या मनातील शंका आणि भीती दूर होणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तिची समजावून घेणं गरजेचं आहे. यापुढील भविष्यकाळात संस्कारक्षम पिढी निर्माण होणं आवश्यक आहे, तरच समाजातील विविध समस्या सुटतील. लैंगिक शोषण हे फक्त मुलीचेच नव्हे तर अल्पवयीन मुलांचेही घडत असते. म्हणूनच आई वडील आणि शिक्षक यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न मानता समानता असणं महत्वाचं आहे. जुन्या चालीरीती योग्य अयोग्य पाहून आजची स्त्री भक्कम असेल तरच ती संसार सांभाळण्यास सक्षम होईल. आपल्या मुलांना शिक्षण घेताना त्यांच्या आवडीनुसारच विषय निवडून द्या. विनाकारण पालकहट्टापायी विद्यार्थी विषय निवडतात आणि निराशेला सामोरे जावे लागते. यावेळी सविता व्होरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दलची जाणीव करून दिली आणि आजची स्त्री कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलं. आणि या त्रासापासून स्वतःची सुटका घ्या. त्यामुळे मुलगी घरात सुरक्षित तर झालीच पाहिजे, पण ती सुरक्षित होऊनही ती सक्षम पण झाली पाहिजे. म्हणून आपण हे स्वस्थ कन्या स्वस्थ भारत हे अभियान आपल्या हातात घेतलंय आणि जवळपास पुणे जिल्हा आपल्याला कव्हर करायचा आहे. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या वाडी वस्तीवरच्या मुलींना आपण नॅपकिन द्यायचं आहे आणि त्यांना स्वच्छ राहण्यासाठी आपण आवाहन करतो आहे आणि निरोगी राहण्यासाठी आपण त्यांना आवाहन करतो. महिला सुरक्षिततेच्या बाबतीत मला एवढं सांगायचं की आहे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न वाढायला लागले, गंभीर व्हायला लागले, पण गाव पातळीवर वस्ती पातळीवर या गोष्टींवरती समाजातल्या काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन तरुणांना एकत्र करून आपली मुलगी सुरक्षित कशी राहील यासाठी थोडंसं प्रबोधन करणं किंवा बोलणं ही गरजेचं आहे. त्यामुळे जी एक विशिष्ट प्रवृत्ती वाढीला लागली, 10वी 12वीतल्या नापास झालेली मुलं आहेत, काही चांगल्या घरची आर्थिक परिस्थितीतली मुलं आहेत, वेळ जात नाही आहे, त्यामुळे वेळ जाण्यासाठी म्हणून आपण त्या वेळी काय करायची अशी जी प्रवृत्ती आहे सगळ्या समाजामध्ये दिसते, त्याला आपल्याला समाजातल्या काही चार चांगल्या लोकांकडून यावेळी 200 पेक्षा जास्त महिला तसेच विद्यालयाचे अध्यक्ष वसंत आबा मोहोळकर, प्राध्यापक चंद्रकांत सोळसे, सरपंच अंजना शिंदे, सीमा मोहोळकर, सविता व्होरा, बचत गटाचे समन्वयक बाळासाहेब नगरे, नीलम जाधव, रेहना मुलानी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.